सभागृहामध्ये कापसाच्या दरावरून मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली। महाजनांनी कापसासाठी आमरण उपोषण देखील केलं पण मागे घ्यावं लागलं अशा शब्दामध्ये एकनाथ खडसे यांनी हल्लाबोल केला। तर खडसे मतदार संघामध्ये पडले त्यानंतर ते मागच्या दाराने विधान परिषदेमध्ये आल्याचा पलटवार गिरीश महाजनांनी केलाय। दरम्यान उपसभापती नीलम गोरेंनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद थांबल्याचं पाहायला मिळालं। गिरीश भाऊंनी या कापसासाठी आंदोलन केलं होतं आणि 10-12 दिवस आमरण उपोषण केलं, शेवटी ते सोडवावं लागलं। पण त्या ठिकाणी मग त्यावेळेस कापसाचा भाव त्यांनी 7000 मागितला होता, पण आजही कापसाला भाव नाही आहे। या कापसाचं काय करावं नेमकं हे तरी सरकारने सांगावं ना, त्याला पेटवून द्यावा का त्याला फेकून द्यावा का काय करावं घरामध्ये कडलेल्या कापसाचं। मी अगदी कडक उपोषणाला बसलो होतो, पण काही लोकांना असं वाटत होतं की उपोषण करेल आणि हा संपला तर बरंच आहे, खपला तर बरंच आहे, अशी काही लोकांची इच्छा त्या ठिकाणी। सभापती होत आहे, वस्तुस्थिती आहे, माझ्या पदची चिंता करू नका। आपण कुठे होता आणि कुठे गेलात, काय झालं याची आपल्याला कुठेच नाही। तुम्ही मागच्या दाराने आले, तिकडे पडलात तुम्ही जोरात मतदार संघामध्ये, ते मला सांगू नका। तिकडे लोकांनी आपल्याला कुठे नेऊन ठेवलं, आपण डुटेरीतून गेलात, आपण जिल्हा बँकेतून गेलात, आपण आपल्या गावाची ग्रामपंचायत आपल्याकडे नाही, आपल्या गावातली नगरपालिका आपल्याकडे नाही, काय आपल्याकडे राहिलेलं आहे। सभापती महोदय यांच्या ग्रामपंचायत सुद्धा राहिलेली यांच्याकडे, काय अवस्था आहे।